जी कला आहे ती मी आज वयाच्या 14 वर्षापासून जोपासली आहे. मी आतापर्यंत यांचे आजोबा नाचवले, यांचे वडील नाचवले, आता मी या मुलांना मी त्यांच्या नातवंडांना नाचवतोय. त्याचा मला अभिमान आहे. माझ्या पश्चात माझ्या नंतर आता माझे एक जंगम म्हणून वाजवी झालेले आहेत, सुंदर वाजवतात, कॅशोवाडी झालेले आहेत. आणि माझ्या पश्चात मी स्वतः वाजवून गायकी करायचो स्वतः. आज तगाय आता संकेत दळवी म्हणून एक गायक शाहीर झालेला आहे. माझा मुलगा ही शाहीर आहे, मला त्याचा अभिमान, सर्वांचा अभिमान आहे. आणि हीच कला अशी पुढे जोपासत राहावी अशी एक माझी इच्छा आहे. तर आपा आतापर्यंत तुम्ही किती मुलांना म्हणजे हे ही कला जोपासण्यासाठी मदत केली आहे, किती मुलं म्हणजे संख्येने जवळजवळ? आता तसे आता माझ्याकडे ऑलरेडी 3 संच शिल्लक आहेत. आता 3 संच आहेत, 3 संस्था 24 हा 38 24 हो. आणि त्याच्या अगोदर मी किती नाचवले होय त्याचं गणितच नाही. वा. आणि आजच्या मुलांसाठी तुम्ही काय संदेश देणार? कारण की आताची आपण मुलं बघतो की जी लोक पबजीमध्ये, नंतर कॉल ऑफ ड्युटी, मोबाईलवरती असतात, 24 तास मोबाईलवरती चिटकून असतात, बाहेरचे म्हणजे मैदानी खेळा तर प्राधान्य देतच नाही, पण त्याचबरोबर ती लोक संस्कृतीकडे थोडं पण लक्ष देत नाही. ते म्हणतात की आम्हाला हे सगळं ओल्ड फॅशन नको, आम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे, पण मोबाईलवरतीच राहतात. यांसाठी तुम्ही काय संदेश देणार? मी त्यांना असा संदेश दिलेला आहे, त्यांना हरिपाठ शिकवतो, वा भजन करायला शिकवतो. आता कुठेही भजन असलं तरी मी त्याला जवळ घेतो. आता हा माझा एक नातू आहे, मी जरी वाजपेयी असलो तरी मी त्याच्या हातामध्ये पखवाज वाजवायला देतो की तू वाजव, म्हणजे याच्यापुढे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार व्हा असंच माझं म्हणणं आहे. तेवढी मी त्यांना कला देतो, देत आहे आतापर्यंत. आणि आता आपण थोडा वेळ जी प्रॅक्टिस बघितली ती ती कशासाठी होती? आता उद्या आमचा एक मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, होय, गावच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी मी त्यांना प्रॅक्टिस करतोय, म्हणजे उद्या ती हुशार त्याच्यापेक्षा हुशार व्हावीत या इच्छेने मी हे काम करतो. वा.